सायंकाळी खूप जोराचं वादळ शहादा तालुक्यात सोनवल परिसरामध्ये आलेलं होतं. असंच वादळ तळोदा तालुक्यामध्ये देखील काही गावांमध्ये आलं. त्याच्यामुळे आज मी सोनवलला पाहणी करायला आली. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान झालं आहे, शेतीचं नुकसान झालं आहे, बऱ्याचशा वायरी तुटल्या आहे, पोल पडलेत, पत्रे उडून गेलेत, किंबहुना बरेच लोक हे या वादळामुळे कोणी घरात होतं तर घरावर घराची भिंत अंगावर पडून त्यांना देखील लागलेलं आहे. महिला दोन मुलं यांना देखील या सोनवल गावामध्ये या कालच्या वादळामुळे लागलेलं आहे, मुक्कामार लागला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये. आज सकाळपासनं आता पंचनाम्यांना सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत या विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब आणि या शहादा तालुक्याचे BDO कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक तलाठी यांनी माझ्यासोबत आज गावाची पाहणी केली. इथले तराडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य धनराज दादा हे देखील माझ्यासोबत या ठिकाणी पाहणी करायला उपस्थित होते. आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय काय नुकसान झालं याची आम्ही पाहणी केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या आहे की 2 दिवसाच्या आत पूर्ण गावाचं आणि परिसराचा पंचनामा करून त्याचा रिपोर्ट हा ग्रामपंचायत कार्यालयावर लावायचा, जेणेकरून जर कोणाचा पंचनामा सुटला असेल किंवा पंचनामामध्ये काही नोंद करायचं बाकी राहिलं असेल तर त्याच्यामध्ये त्वरित दुरुस्ती करून. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा शहादा या 2 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं, पाऊस पडला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही गावांमध्ये नुकसान झालेलं आहे. आज मी सोनवल गावाला या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. तिथे आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची घरं पडली आहेत, पत्रे उडून गेलेली आहेत, त्याचबरोबर घराच्या बाजूला असलेले झाडंसुद्धा पडलेली आहेत त्यांच्या घरावर, त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्राथमिक शाळा आहे, त्या शाळांच्या खोल्यांवर असलेले पत्रेसुद्धा उडून गेलेले आहे. त्याच्याच बाजूला त्या ठिकाणी या गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या DP होत्या, त्या DP-च्यासुद्धा पडून गेल्या, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. आणि या परिसरामधले जे पिकं आहेत प्रामुख्यानं या ठिकाणी केळी आहे, पपई आहे आणि त्याचबरोबर कापूस, नवीनच लावलेला कापूस, हे सर्व तुटून गेलेले आहेत, त्याचे शेंडे तुटलेले आहेत आणि अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि तहसीलदार प्रांत त्याचबरोबर BDO साहेब असतील, कृषी अधिकारी असतील, विद्युत विभागाचे अधिकारी या सर्वांना 2 दिवसामध्ये त्याचे पंचनामे करणं आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी या जिल्ह्यामधून ज्या ठिकाणी नुकसान नाही झालेलं आहे तिथले कर्मचारी बोलून उभं करण्याचे आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अधिकाऱ्यांना असंही सांगितलं आहे की एकदा पंचनामा झाल्यानंतर दवंडी देऊन या ठिकाणी त्यांच्या ग्रामपंचायतीवर ती यादी लावा, जेणेकरून कोणी सुटून गेलं असेल तर त्यालासुद्धा न्याय देता येईल आणि म्हणून तशा पद्धतीने करायचे निर्देश दिलेले आहे. मला वाटतं की मोठं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून जेवढा करता येण्यासारखा आहे तो आम्ही निश्चितपणानं करू. त्याचबरोबर या ठिकाणी काही दोघं तिघं जखमी झालेले आहेत, त्यांनासुद्धा दवाखान्यामध्ये पाठवायची व्यवस्था आम्ही करतो आहोत. या ठिकाणी गुरं आहेत, गुरांचंसुद्धा या ठिकाणी पत्रे उडून त्यांचे जखमा झालेले आहेत, त्यांनासुद्धा डॉक्टरांनी तपासून त्या ठिकाणी त्यांचे औषधोपचार केलेला आहे. अशा पद्धतीनं या भागामध्ये हे संकट आहे, या संकटामध्ये सर्वांना धीर कसा देता येईल हा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो आहे.